तर विद्यार्थ्यांनो व्या स्पेशल या सुपर क्लासमध्ये आपले रोजच्या सारखे स्वागत आहे आणि या सुपर क्लासमध्ये आपण येणाऱ्या प्रत्येकच भरतीसाठी अत्यंत उपयुक्त असणारे जे काही क्वेश्चन्स कव्हर करणार असल्याकारणास्तव या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं चा आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल ऐकनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल तर या सुपर क्लासला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न मित्रांनो समोर या ठिकाणी असा आहे भारतामधील कोणत्या राज्यामध्ये फक्त दोनच जिल्ह्यांचा समावेश आहे भारतातील कोणत्या राज्यामध्ये फक्त दोनच जिल्हे आहे ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतातील गोवा या राज्यामध्ये फक्त दोनच जिल्ह्यांचा समावेश होतो पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या धान्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या धान्यामध्ये सर्वात जास्त कॅल्शियम असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दोन इकडे राहील मका या धान्यामध्ये कॅल्शियम सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते तर पाहूया पुढचा प्रश्न या ठिकाणी काय आहे प्रथिने हे खालील पैकी कोणत्या अंमलापासून तयार होतात ते सांगायचं आहे प्रथिने खालील पैकी कोणत्या अमलापासून तयार झालेले असतात ऑप्शन क्रमांक या ठिकाणी मित्रांनो आपल्यासमोर दोन विक्र राही लॅक्टिक अंमलापासून जे आहे प्रथिने तयार झालेले असतात पुढचा प्रश्न पाहूया मदनलाल यांनी कोणाला गोळ्या घालून ठार झाले ठार मारलेले होते ते सांगायचं आहे मदनलाल यांनी खालील पैकी कोणाला गोळ्या घालून मारलेले होते ऑप्शन क्रमांक तीन विक्रिर राहील कर्जन वायली यांना जे आहे मदनलाल यांनी गोळ्या घालून मारलेले होते पुढचा प्रश्न पाहूया मदनलाल कर्जन वायली यांना कोणत्या देशामध्ये गोळ्या घालून मारलेले होते ते सांगायचं आहे मदनलाल धिंगरायांनी कर्जन वायली यांना खालील पैकी ऑप्शन क्रमांक एक आहे मदनलाल धिंगरायांनी कर्जन वायली यांना मारलेले होते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असलेले शहर खालील पैकी कोणते आहे ते सांगायचं आहे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असलेले क्षेत्र खालील शहर खालील पैकी कोणते आहे ऑप्शन क्रमांक एक रा मित्रांनो महाराष्ट्रातील पुणे हे जे शहर आहे सर्वात जास्त भौगोलिक क्षेत्र असणारे शहर बनलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्याची सीमा कोणती नदी तयार करतात ते सांगायचं आहे पुणे व सोलापूर या दोन जिल्ह्याची सीमा खालील पैकी कोणती नदी तयार करते ऑप्शन क्रमांक तीन करायला भीमाची नदी आहे पुणे व सोलापूर दोन जिल्ह्यांची सीमा तयार करते पुढचा प्रश्न पुणे व सातारा या दोन जिल्ह्यांची सीमा खालीलपैकी कोणती नदी तयार करत असते पुणे आणि सातारा या दोन्ही हे जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणती नदी तयार करते ऑप्शन क्रमांक दोन करायला मित्रांनो निराही नदी आहे पुणे आणि सातारा दोन्ही जिल्ह्याची सीमा तयार करत असते पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातून निर्यात जिल्हे खालीलपैकी पैकी आहे ऑप्शन क्रमांक तीन अमरावती आणि नागपूर दोन्ही जिल्हे संत्र्यांचे निर्यात करणारे जिल्हे आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रातून केळीची निर्यात करणारे जिल्हे खालीलपैकी कोणते आहेत महाराष्ट्रातून केळीची निर्यात करणारे जिल्हे खालीलपैकी पैकी आहे ऑप्शन क्रमांक चार करायला मित्रांनो जळगाव धुळे तसेच नंदुरबार हे तिन्ही जिल्हे महाराष्ट्रातून केळीचे निर्यात करत असतात पुढचा प्रश्न पाहूया दुधवा राष्ट्रीय उद्यान कशासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान खालील पैकी कशासाठी राखीव ठेवलेले आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील वाघांसाठीचे आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान राखीव ठेवण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या एका ठिकाणी एकूण तीन नद्यांचा संगम झालेला आहे खालील पैकी कोणत्या ठिकाणी तीन नद्यांचा संगम झाला आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील प्रयागराज या ठिकाणी संगम झाला आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रयागराज या ठिकाणी कोणकोणत्या नद्यांचा संगम झालेला आहे ते सांगायचं आहे प्रयागराज ठिकाणी खालील पैकी नद्यांचा संगम झाला आहे ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो सरस्वती यमुना तसेच गंगा या सर्व नद्यांचा जो संगम आहे प्रयागराज ठिकाणी झालेला आहे पुढचा प्रश्न पाहूया पंडितार बाई यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला आहे ते सांगायचं आहे पंडिता रमाबाई यांनी खालीलपैकी कोणत्या धर्माचा स्वीकार केलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ख्रिश्चन धर्माचा स्वीकार पंडिता रमाबाई यांनी केलेला होता पुढचा प्रश्न <दाइ>। भगवा झेंडा या वृत्तपत्राला आर्थिक मदत कोणत्या समाजसुधारकांनी केलेली होती भगवा झेंडा वृत्तपत्राला आर्थिक मदत खालील पैकी कोणामार्फत करण्यात आलेली होती ऑप्शन क्रमांक चार राहील शाहू महाराज यांच्या मार्फत भगवा झेंडा वृत्तपत्राला आर्थिक मदत करण्यात आलेली होती पुढचा प्रश्न पाहूया भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त सिमेंटचे उत्पादन केले जात असते ते सांगायचं आहे भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त सिमेंटचे उत्पादन केले जात असते ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्या समोर एक योग्य राहील भारतातील झारखंड राज्यामध्ये सर्वात जास्त सिमेंटचे उत्पादन होते पुढचा प्रश्न पाहूया चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ते, ते सांगायचं आहे चिंतामणी हे अष्टविनायक देवस्थान महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात येते ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी दोन एक राहील पुणे जिल्ह्यामध्ये चिंतामणी अष्टविनायक देवस्थान स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी अष्टविनायक देवस्थान पैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक देवस्थान स्थित आहेत ते सांगायचं आहे अष्टविनायकापैकी पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती अष्टविनायक देवस्थान स्थित आहे ऑप्शन क्रमांक एक योग्य आहेत पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोण कोणते अष्टविनायक देवस्थान स्थित आहेत महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोण कोणते देवस्थान अष्टविनायक देवस्थान स्थित आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार या ठिकाणी महागणपती विघ्नहार आणि तसेच मोरेश्वर हे सर्व आष्टमनायक स्थान पुणे जिल्ह्यामध्ये स्थित आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा किती टक्के वनांनी व्यापलेला आहे महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्हा एकूण किती टक्के वनांनी व्यापलेला आहे ऑप्शन क्रमांक दोन एकूण शहात्तर टक्केपेक्षा जास्त जो आहे गडचिरोली जिल्हा वनांनी व्यापलेला आहे पुढचा प्रश्न नंदुरबार हा जिल्हा आदिवासींचे प्रमाण असलेला कितवा जिल्हा आहे ते सांगायचं आहे नंदुरबार जिल्हा आदिवासींचे प्रमाण असलेला एकूण कितव्या क्रमांकाचा जिल्हा आहे Grazie. <susurra> ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिला मित्रांनो या ठिकाणी नंदुरबार हा जो जिल्हा आहे पहिल्या क्रमांकाचे सर्वात जास्त आदिवासींची जमात किंवा प्रमाण असलेला जिल्हा आहे पुढचा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडत असतो महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त पाऊस पडतो ऑप्शन क्रमांक एक योग्य राहिल मित्रांनो महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आहे सर्वात जास्त पाऊस पडत असतो पुढचा प्रश्न या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्राचे हृदय म्हटले जात असते खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला महाराष्ट्राचे हृदय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक तीन राहील बीड जिल्ह्याला महाराष्ट्राचे रथे म्हटले जात असते पुढचा प्रश्न पाहूया वाघाळा महानगरपालिका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे वाघाळा महानगरपालिका महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक दोन राहील महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यामध्ये वाघाळा महानगरपालिकेची स्थापना झालेली आहे पुढचा प्रश्न पाहूया शरीरामध्ये कोणत्या घटकाची वाढ झाल्या झाल्या कारणास्तव तो धमनीकाठीण्यता होऊ शकते ते सांगायचं आहे शरीरामध्ये कोणत्या घटकाची वाढ झाल्याने धमनीकाठीण्यता होऊ होऊ शकते तर ऑप्शन क्रमांक एक एप्रिल मित्रांनो शरीरातील कॅलेस्ट्रॉलची वाढ झाल्या कारणास्तव धमनी होऊ शकत असते पुढचा प्रश्न पाहूया पंधराव्या जनगणनेसाठी शासनाला एकूण किती कोटींचा खर्च आलेला होता ते सांगायचं आहे मित्रांनो पंधराव्या जनगणनेसाठी शासनाला एकूण किती कोटींचा खर्च आलेला होता ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक योग्य राहील दोन हजार दोनशे कोटीचा जो खर्च आहे पंधराव्या जनगणनेसाठी शासनाला आलेला खर्च आहे पुढचा प्रश्न पाहूया काळे पाणी ही प्रसिद्ध कादंबरी कोणत्या व्यक्तींनी लिहिलेली आहे काळे प्रसिद्ध खालील ली 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 ही प्रसिद्ध कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली आहे ऑप्शन क्रमांक चार सावरकर यांनी पाणी ही प्रसिद्ध कादंबरी लिहिलेली आहे तर पुढचा प्रश्न पाहूया ठिकाणी काय आहे आर्थिक शोषणाचा सिद्धांत कोणत्या व्यक्तींनी मांडला होता ते सांगायचं आहे मित्रांनो आर्थिक शोषणाचा सिद्धांत खालील पैकी की कोणत्या व्यक्तींनी मांडलेला आहे ऑप्शन क्रमांक एक एक राहील दादाभाई नरोजी यांनी जे आहे आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडलेला आहे पुढचा प्रश्न पाहूया दादाबाई नरोजी यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत कोणाविरुद्ध मांडला होता ते सांगायचं आहे मित्रांनो दादाबाई नररोजी यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत खालील पैकी कोणाविरुद्ध मांडलेला होता ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील ब्रिटिशांविरुद्ध दादाबाई नरुजे यांनी आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडलेला होता पुढचा प्रश्न पाहूया गर्भवती स्त्रियांमध्ये मुख्यतः कशाचे प्रमाण सर्वात कमी झालेले असते ते सांगायचं आहे गर्भवती स्त्रियांमध्ये मुख्यतः खालील पैकी कशाचे प्रमाण सर्वात कमी असते ऑप्शन क्रमांक तीन राहील मित्रांनो ठिकाणी कॅल्शियम तसेच लोहाचे जे प्रमाण आहे गर्भवती स्त्रियांमध्ये सर्वात कमी असते पुढचा प्रश्न भारतामध्ये सध्या एक किती कौटुंबिक तसेच ग्राम न्यायालय स्थित आहे ते सांगायचं आहे भारतामध्ये सध्या एकूण किती कौटुंबिक तसेच ग्राम न्यायालय आहे ऑप्शन क्रमांक एक एक राहील दोन हजार दोनशे तेवीस एवढे सध्या भारतामध्ये कौटुंबिक आणि ग्राम न्यायालय स्थित पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी लसीकरणाने पुढील पैकी कोणता रोग नियंत्रित करता येत नाही ते सांगायचं आहे लसीकरणाने प्रश्न शांततेचे महानधूत असे खालीलपैकी कोणा असं म्हटले जात असते शांततेचे महानधूत असे खालीलपैकी कोणा असं म्हटले जाते ऑप्शन क्रमांक दोन्ही राहील महात्मा गांधी यांनाचे आहे शांततेचे महानदूत संबोधले जात असते दलित वर्गाला हरिजन असे खालीलपैकी कोणी म्हटलेले होते ते सांगायचं आहे दलित वर्गाला हरिजन असे खालीलपैकी कोणी कोणी म्हटलेले होते ऑप्शन क्रमांक तीन राहील महात्मा गांधी जर राष्ट्रीय काँग्रेस यांनी दलित वर्गाला हरिजन संबोधलेले होते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मिती मागचा उद्देश कोणता होता ते सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संविधान निर्मितीचा उद्देश खालीलपैकी कोणता होता ऑप्शन क्रमांक चार मित्रांनो या ठिकाणी जातीभेद नष्ट करणे अस्पृश्यता नष्ट करणे समाजात क्रांती आण हे सर्व उद्देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मिती मागचे होते पुढचा प्रश्न पाहूया वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय संबोधले जात असते वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला खालीलपैकी काय म्हटले जाते ऑप्शन क्रमांक एक योग्य मित्रांनो संपलबन असे वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला म्हटले जाते पुढचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यमी ए खालीलपैकी कोणत्या विषयामध्ये केलेले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी यमी ए खालीलपैकी कोणत्या विषयात केलेले होते होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील अर्थशास्त्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी नासा ही प्रसिद्ध आंतरिक्ष कंपनी जगातील कोणत्या देशाची आहे नासा ही प्रसिद्ध कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची आहे ऑप्शन क्रमांक मित्रांनो चार राहील अमेरिका देशाची नासा ही आंतरिक्षिक कंपनी आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला एकशे एक दिवसाची शिक्षा झालेली होती ते सांगायचं आहे खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला एकशे एक दिवसाचे शिक्षा झालेली होती ऑप्शन क्रमांक तीन राहील गोपाळ गणेश आगरकर तसेच लोकमान्य टिळक या दोघांनाही एकशे एक दिवसाची शिक्षा झालेली होती पुढचा प्रश्न पाहूया लोकमान्य टिळक गोपाळ गणेश आगरकर यांना कारणास्तव शिक्षा झालेली होती ते आहे लोकमान्य टिळक गोपाळ आगरकर यांना एकशे एक दिवसाची शिक्षा खालील पैकी कोणत्या कारणास्तव झालेली होती ऑप्शन क्रमांक दोन योग्य राहील बर्वे प्रकरण कारणास्तव या दोघांनाही एकशे एक दिवसाची शिक्षा झालेली होती पुढचा प्रश्न पाहूया ज्ञानाचे अथांग महासागर असे म्हटले जात असते ज्ञानाचे अथांग महासागर असे खालील पैकी कोणास म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक एक महासागर म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया भारतामध्ये सर्वात पहिले वृत्तपत्र कोणते सुरू करण्यात आलेले होते ते सांगायचं आहे भारतामध्ये सर्वात पहिले वृत्तपत्र खालीलपैकी कोणते सुरू करण्यात आलेले होते ऑप्शन क्रमांक चार बेंगॉल गॅजेट हे जे वृत्तपत्र आहे मित्रांनो भारतामध्ये सर्वात पहिले सुरू झालेले आहे पुढचा प्रश्न

विदर्भाचे भाग्यविधाता असे एकोणत्या व्यक्तीस म्हटले जात असते विदर्भाचे भाग्यविधाता असे खालीलपैकी कोणा असं म्हटले जाते ऑप्शन क्रमांक पंजाबराव देशमुख यांना विदर्भाचे भाग्यविधाता म्हटले जाते पुढचा प्रश्न पाहूया महात्मा गांधी यांना सर्वप्रथम महात्मा असे एकोणत्या व्यक्तींनी संबोधलेले होते महात्मा गांधी यांना महात्मा सर्वप्रथम खालीलपैकी कोणी संबोधलेले होते ऑप्शन क्रमांक एक योग्य राहील रवींद्रनाथ टागोर यांच्यामार्फत सर्वप्रथम महात्मा गांधी यांना महात्मा संबोधलेले होते पुढचा प्रश्न पाहूया कोरोना व्हायरस नाव खालीलपैकी कोणत्या भाषेतून उत्पन्न झालेले आहे कोरोना व्हायरसचे नाव खालीलपैकी कोणत्या भाषेतून निर्माण झालेले आहे ऑप्शन क्रमांक दोन एक लॅटिन मांगेली धबधबा हा प्रसिद्ध कोणत्या आहे ते सांगायचं आहे मांगेली धबधबा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे ऑप्शन क्रमांक तीन योग्य राहिल मित्रांनो दोळा मार्ग या तालुक्यामध्ये जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मांगेली धबधबा स्थित आहे पुढचा प्रश्न पाहूया भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती स्थित आहेत ते सांगायचं आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती स्थित आहे ऑप्शन क्रमांक महाराष्ट्र एकूण पाच ज्योतिर्लिंग स्थित आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्रातून लोकसभेसाठी अनुसूचित जमातीतून एकूण किती जागा राखीव आहेत ते सांगायचं आहे महाराष्ट्रातून लोकसभेसाठी अनुसूचित जमातीसाठी एकूण किती जागा राखीव आहे ऑप्शन क्रमांक दोन एकूण चार जागा अनुसूचित जमातीमधून महाराष्ट्रात लोकसभेसाठी राखीव <tell> आहेत पुढच्या प्रश्न आणीबाणीच्या काळामध्ये कायदा करून कोण लोकसभेचा कार्यकाल वाढवू शकतो ते सांगायचं आहे आणीबाणीच्या काळामध्ये कायदा करून लोकसभेचा कर कार्यकाल खालील पैकी कोण वाढवू शकते ऑप्शन क्रमांक तीन राहील भारतीय संसद जे आहे आणीबाणीच्या काळामध्ये कायदा करून लोकसभेचा कार्यकाल वाढू शकते लोकसभेचे सदस्य किती वर्षापुढील प्रौढ मतांनी निवडले जातात ते सांगायचं आहे लोकसभेचे सदस्य हे किती वर्षापुढील प्रौढ मतांनी निवडले जातात ऑप्शन क्रमांक चार राहील अठरा वर्षापुढील प्रौढ मतांनी लोकसभेचे सदस्य निवडण्यात येत असतात पुढचा प्रश्न पाहूया या ठिकाणी कोणत्या देशातील राष्ट्रपतीचा कार्यकाल फक्त एकाच वर्षाचा असतो जगातील कोणत्या देशातील राष्ट्रपतीचा कार्यकाल फक्त एका वर्षाचा असतो ऑप्शन क्रमांक चार स्वित्झर्लंड देशामध्ये राष्ट्रपतींचा कार्यकाल फक्तच एकाच वर्षाचा असतो पुढचा प्रश्न पाहूया कोणत्या देशामध्ये एक वेळेस राष्ट्रपती झाल्यास पुन्हा त्या व्यक्तीस होता येत नसते खालीलपैकी कोणत्या देशामध्ये एक वेळेस राष्ट्रपती झाल्यास त्या व्यक्तीला पुन्हा कधीच होता येत नाही ऑप्शन क्रमांक चार आहे स्वित्झर्लंड देशामध्ये एक वेळेस जर व्यक्ती राष्ट्रपती बदल असतं त्या व्यक्तीस पुन्हा कधीच होत आहेत नाही तर विद्यार्थ्यांना आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली गॅरंटीच आहे की आवडलीच आहे आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी एक लाईक नक्कीच करायचं आहे चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल तर सबस्क्राईब लगेच करून घ्या सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलमध्ये सिलेक्ट करून घ्यायचं आहे जेणेकरून नवीन व्हिडिओ मी जेव्हा कधी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर मिळून जाईल तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लास